नमस्कार मंडळी. स्मार्टनेस हे मानवी जीवनाचं अविभाज्य अंग झालंय. प्रत्येकाला सारं काही स्मार्ट हवं. याच अहमहिकेतून शहरच काय तर गावखेडेसुद्धा स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न आता सुरू झालाय. याच मालिकेतील एक गाव म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल. चला तर बघूया या स्मार्ट विलेजची स्मार्ट कहाणी. गावांकडे चला हा गांधीजींनी दिलेला मूलमंत्र आज सर्वांनीच स्वीकारण्याची गरज आहे. 21व्या शतकाकडे अग्रेसर होताना खेडी आणि गावं आधुनिक झाली तर शहरांमध्ये गर्दी होणार नाहीच, शिवाय गावंही स्वयंपूर्ण झाली तर देशाच्या विकासाला अधिक गती आणता येईल. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल. रस्ते म्हणजे दळणवळण, रस्ते म्हणजे आदान प्रदान आणि रस्ते म्हणजे विकास गावखेड्यांचा आणि शहरांचा सुद्धा. चंद्रपूर जिल्ह्यातील मूलमध्ये स्वच्छ सुंदर सुदृढ रस्ते या शहराला आणि एकूणच गावाला स्मार्ट होण्यासाठी महत्वाचे असल्याचं दिसतात. तर मूलच्या सांस्कृतिक घडामोडींना नव चैतन्य प्रदान करणारं कर्मवीर मा सा कन्नंबार सांस्कृतिक सभागृह व स्मारक म्हणजे इथलं भूषणच. सोबतच शहरातील सोयी सुविधांनाही लाजवेल अशा सोयी इथं झाल्या आहेत. इथली प्रशासकीय इमारत, बसस्थानकाचे आधुनिकरण व नूतनीकरण, तलावाचं बांधकाम, 24 तास पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना इको पार्क, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, शहरातील मुख्य मार्गाचे सिमेंटीकरण, अंतर्गत रस्त्याचे सिमेंटीकरण, पत्रकार भवनाचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, गावातील खेळाडूंच्या विकासासाठी क्रीडा संकुलाचे बांधकाम, तर शैक्षणिक प्रगतीसाठी आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह, माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाचे बांधकाम आदी विकास कामे मंजूर झाली असून यातील बरीच कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत. अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या मानवी मूलभूत गरजांपलीकडे आधुनिकता आणि सकारात्मकतेच्या जोरावर मूल शहर बदलतंय बहरतंय. इथल्या विकास कामांना रस्त्यांनाच नव्हे तर या संपूर्ण शहराला योग्य वळण देण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत आहेत लोकप्रिय नेते आमदार सुधीर मुनगंटीवार. एकूणच काय तर तिमिरातून तेजाकडे नेणारा हा मूल शहराचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. मूलप्रमाणेच भारतातील अनेक खेडी सुंदर आणि स्मार्ट झाली तर देशाचा सर्वांगीण विकास निश्चितच होईल, यात काही शंकाच नाही. आपले कृषी कल्याण, हे आपले कृषी कल्याण, हे आपले कृषी कल्याण.